केरला, त्यानंतर महाराष्ट्र, त्यामध्ये सुद्धा 7 तारीखचे जेव्हा मृत्यूकी याच्याबाबत मी खबर येऊ लागली तेव्हापासून दर दिवशी आम्ही आपल्याला प्रेस नोट पाठवण्याचे प्रयत्न करत होते. और आज या डिटेल एक प्रेझेंटेशनसुद्धा आहे ज्याच्याशी आपल्याला सर्व माहिती सांगता हवे. जसं फर्स्ट स्लाईड, पहिली स्लाईड घ्या. तो ये असा पद्धत में महाराष्ट्र में जे मुंबई में 7 जनवरी में कावड़े, ठाणे में सुद्धा पोपट और बगड़े 7 जनवरी, मुरुम्बा तालुका जिला परभणी में बगड़े और कुक्कुट पक्षी 7 जनवरी, दापोली में कावड़े 7 जनवरी, बीड में कावड़े 8 जनवरी, केंद्रेवाड़ी लातूर तालुका अहमदपुर में कुक्कुट पक्षी 9 जनवरी, उदगीर में कुक्कुट पक्षी 9 जनवरी, मुरुम्बा परमनी में परत 23 लोकेशन में कुक्कुट पक्षी 9 जनवरी, नांदेड़ में कावड़े और बगड़े 9 जनवरी, नागपुर में पोपट 10 जनवरी, और काल नगर में कुक्कुट पक्षी, अमरावती में कुक्कुट पक्षी 10 जनवरी. असा पद्धत में वेगवेगळे ठिकाणी मृत्यूकीचे कन्फर्मेशन झाला होता. त्यानंतर ते सर्व त्यांचे सॅम्पल पुणे और पुणे से नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाई सिक्युरिटी डिझीज लॅब जो आहे, हे देशाचे एकमेव संस्था आहे जिथे बायोसेफ्टी 3 त्यांच्याकडे होतं, तिथे पाठवण्यात येत होतं. तर आपण जर बघत आहे की 7 जानेवारी मे जे आला त्याच्या 10 तारीख 10 जानेवारी मे रात्री उशिरा त्याचा रिझल्ट प्राप्त झाला, ज्यामध्ये 4 ठिकाणी H5N1 ज्याला हाई पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा सांगत. ओके. आणि 1 ठिकाणी H5N8 लो पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा कन्फर्म करण्यात आला. हे जे वेळ लागत होतं 3 या 4 दिवस, त्यानंतर आमचे पुण्यात आपण DIS एक संस्था या प्रेमायसेस में जोडूनच संस्था आहे जे महाराष्ट्र शासनाचे आहे, लेकिन त्याला वेस्टर्न रिजन डिझीज डायग्नोस्टिक लॅब 6 राज्यांसाठी मान्यता प्राप्त आहे. आम्ही केंद्र शासनानं विनंती केले की आम्हाला सुद्धा टेस्टिंग और रिझल्ट डिक्लेअर करण्याची परमिशन देण्यात यावी, क्योंकि भोपाल में पूर्ण देशाचा लोड असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे, और त्यांनी तसं मान्य केले. त्यामुळे काल जो परवा आपल्याला माहिती की लातूर में जे पोल्ट्री मृत्यूकी झाली त्याचा रिझल्ट आम्ही इमिडिएटली काल के काल देऊ शकले, ज्यामध्ये ते पॉझिटिव आढळून आले होते. लातूर के केंद्रेवाडी और एक शुकनी उदगीर तालुकाचे होता. सध्या अगर बघितले तर टोटल आज 12 तारीख में नेक्स्ट इयर 12 तारीख, अच्छा, यामध्ये 12 तारीख पर्यंत के जे जोडलेले आहे ते आपल्याला जे याची कॉपी मिळालेली आहे का सर्वांना? ओके, राईट. हां, सर्वांना या प्रोव्हाइड करा. टोटल 1839 विविध पक्षियांचे मृत्यूकीचे कन्फर्मेशन आहे. मॉर्टॅलिटी कन्फर्मेशन, नॉट एव्हियन इन्फ्लुएंझा कन्फर्मेशन, है ना. जे मृत्यूकीचे खबर आहे ते 1839 आहे. 12 तारीख में 214 पोल्ट्री और 4 कावड़े या इतर यांची पुष्टि झालेली आहे. सध्या H5N1 जे पोल्ट्री में आहे ते फक्त परभणीचे मुरुम्बा, लातूरचे केंद्रेवाडी और लातूरचे उदगीर में शुकनी आहे, तिथे कन्फर्मेशन आहे.
परभणी के मुरुंबा में याचा प्रोसिजर्स सुद्धा मला दाखवायचे आहे. कॅन यू मूव फर्दर? एवढे पुढे झालो पुढे पुढे. यामध्ये जसं एक आपल्याला सांगतो जे केंद्राचे ॲक्शन प्लॅन फॉर कंट्रोल कंटेनमेंट ऑफ एव्हियन इन्फ्लुएंजा आहे, जे सुरुवाती में 2005 में गाईडलाईन होती और आता 7 जनवरी में एक सुधारित गाईडलाईन्स आहे, त्यामध्ये डिटेल ये जे दिलेले आहे और आमच्या वेबसाईटवर सुद्धा याचे गाईडलाईन उपलब्ध आहे. आपण सुद्धा याच्या डिटेल्स माहिती घेऊ शकत. तर समजा कोणोही ठिकाणी जर कोणोही बर्ड मर्तुकी झाली तर त्याच्या 10 किलोमीटर के परिसर में संशयित जोन डिक्लेअर करून संशयित आय से की अलर्ट जोन डिक्लेअर करून त्या परिसर में सर्विलियन्स करत. सर्विलियन्स अर्थ असं असते, समजा जर ते पक्षी पोल्ट्री असेल तर त्याच्या 10 किलोमीटर में पोल्ट्री बाबत प्रत्येक गतिविधी बंद ठेवत त्याच्या आत कोणी येऊ शकत नाही पोल्ट्री घेऊन, या आतून जे 10 किलोमीटर के पेरीमीटर आहे त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. जर ते नॉन पोल्ट्री असेल, समजा कावड्याचे मयत झालेले आहे, बगल्याचे मृत्यू झालेले आहे, पोपटाचे मृत्यू झाला, तो 10 किलोमीटर में जितकी पोल्ट्री युनिट असेल या चिकन शॉप असेल या इतर असेल तो त्याचं प्रशासन रॅपिड रिएक्शन टीम या इतर सर्वे टीम के मार्फत जाऊन खात्री करते की तिथे कोणीही सस्पेक्टेड डेथ या अनयुजुअल डेथ पक्ष्यामध्ये या पोल्ट्रीमध्ये तो झालेले नाही. तसेच त्या ठिकाणी सॅम्पलसुद्धा घेते. पुणे आपल्याला सांगितले की सुरुवाती मे कोणी पक्षी मेला चाहे पोपट असेल कोणीही पक्षी तो 10 किलोमीटर ते त्यांचं अलर्ट या सस्पिशियस जोन असते, सस्पेक्टेड जोन असते. एकदा हे कन्फर्म झाला की आत्ता एव्हियन इन्फ्लुएंजा आहे, लॅब रिपोर्टचे कन्फर्म झाला, तो ते 10 किलोमीटर मे 1 किलोमीटर इन्फेक्टेड जोन असते, जिथे ईपी सेंटर आहे, जिथे ते पक्षी मेलेले आहे. समजा मुरुंबा गाव आहे तो आता मुरुंबा गाव ईपी सेंटर झाला, त्यानंतर 1 किलोमीटर के परिध में ते इन्फेक्टेड झोन झाला. त्या इन्फेक्टेड झोन में डिस्ट्रिक्ट कलेक्टर एक केंद्राचा कायदा आहे. आता डिस्ट्रिक्ट कलेक्टरला मी त्यामध्ये अधिकृत करत आहे की डिस्ट्रिक्ट कलेक्टर ज्याला द प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ इन्फेक्शियस अँड कंटेजियस डिझीज इन ॲनिमल्स ॲक्ट 2009. आपल्याला आठवत असतील सध्या 2-3 महिन्यापूर्वी जे लंपी स्किन डिझीज होतं त्या कायद्याचे आधार घेऊन राज्य शासनाने तमाम ठिकाणी त्याचं प्रतिबंध डिक्लेअर केलं होतं. डिस्ट्रिक्ट कलेक्टर जसंही पोल्ट्रीमेड मृत्यू झाले तो ते 1 किलोमीटर और 10 किलोमीटर में CRPC 144 या इतर अंतर्गत जेव्हा या कायद्याचे कन्फर्मेशन नंतरच या कायदे के वापर करता येते तो तशा पद्धत में ते मूवमेंट और इतर गतिविधी सुरू करते. कन्फर्मेशन नंतर 1 किलोमीटर के आत के जितके बर्ड्स आहे स्पेशली पोल्ट्री बर्ड्स त्यांचं ह्युमेन कलिंग त्याच्या पद्धत केंद्र शासनाने त्या गाईडलाईन्समध्ये दिलेले आहे की कशा पद्धतीने ह्युमेन कलिंग करावे लागणार ते करण्याचे तयारी करत. जसं आज मुरुंबा जिल्हा परभणीमध्ये ते प्रक्रिया चालू झालेली आहे, तसेच लातूर जिल्हाधिकारीने सुद्धा ते तयारी केलेले आहे. ते तिथेसुद्धा आज जे अहमदपूर तालुक्याचे केंद्रेवाडी गाव आहे तिथेसुद्धा ते चालू होणार आहे. आज कुछ मीडिया में असं पद्धत के आलेले आहे की परभणी जिल्ह्यामध्ये 80,000 पोल्ट्री के कलिंग होत आहे. दुर्भाग्यवश ते 8,000 इनिशियल इस्टिमेशन होता संबंधित सर्वे पथकांचे और फाइनली 5,500 जेव्हा त्यांनी सर्वे केला सर्व बर्ड्स के 5,500 त्या परिसर में आहे. क्योंकि जसं आपल्याला याच्यापूर्वीसुद्धा प्रेस विज्ञप्ती के माध्यम से सूचना देण्यात आलेली आहे
की सध्या मोठे पोल्ट्री युनिट मे नाही पसरलेले आहे, ते बॅकयार्ड पोल्ट्री मे ही सूचना होती, जिथे महिला बचत गट या महिला 100-50 असं पद्धत मे एकत्रित येऊन कुक्कुट पालन करत, तो टोटल मिळून जवळपास मीन्स अप्रॉक्सिमेटली 5,500 कुक्कुट पक्षी परभणी में मुरुंबा में त्यांना ह्युमेन कलिंग के आवश्यकता आहे और ते अंडरवे आहे, सध्या चालू आहे. त्या व्यतिरिक्त लातूर के जे दोन लोकेशन होते मी सांगितले, केंद्रेवाडी प्लस दुसरा जो आहे आपल्याला उदगीर के सुकणी, सुकणी में एक लहान ढाबा होता है एक रोड वर तिथे सापडले होते, तो तिथे सुद्धा अप्रॉक्सिमेटली 10,000 पोल्ट्री बर्ड्स के कलिंग की आवश्यकता होणार. 1 किलोमीटर के आज ईपी सेंटर से 1 किलोमीटर के आज इन्फेक्टेड जोन में कलिंग की आवश्यकता असणार. 10 किलोमीटर त्यानंतर 1 to 10 किलोमीटर मीन्स 9 किलोमीटर के जे तुमचे जोन दिसत आहे ते सर्विलियन्स जोन आहे. सर्विलियन्स जोन में सुद्धा कुक्कुट और इतर उत्पादनांचे वाहतुकी या इतर के बंदी असते. ये जे आज कलिंग होणार, तो कलिंग एक लोकेशनवर जसं 2 मीटर बाय 2 मीटर बाय 2 मीटर के खड्डा असते, त्यामध्ये जे तुमचा लाईन या चुना आहे ते खाली टाकत, त्यानंतर जे कल केलेले असते पक्षी त्यांचं विल्हेवाट तिथे करत, अशा पद्धतीने की 1 फीट कम से कम माती वरी असला पाहिजे, नॉर्मली 23 प्रेमायसेस मे असला पाहिजे ते. त्यानंतर उद्या मॉप अप राऊंड असते, की घरी घरी जाऊन जे काही पथक इथे आरआरटीज आहे ते पथक घरी घरी जाऊन ते शोध घेत, त्यानंतर कॉम्बिंग राऊंड असते. आरोग्य विभागाचे सुद्धा तिथे आरआरटीज असते. जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून बर्ड फ्लू की ये व्हेरियंट आलेले आहे H5N1 ते मागच्या 20-25-30 वर्षामध्ये जवळपास कितना 800 आहे, कितने लोक ग्रसित झालेले आहेत याच्याशी, पूर्ण विश्वमध्ये मागच्या 20-25 वर्षामध्ये 842 लोक पॉझिटिव्ह ठरलेले आहे. भारतामध्ये आजपर्यंत कोणीही याचा पॉझिटिव्ह रुग्ण झालेला नाही आहे. याच्याशी असं सुद्धा जाणवते की लोकांमध्ये भीती के काही कारण नाही आहे. जे लोक डायरेक्टली कॉन्टॅक्ट में आहे, और असं सुद्धा ये मिळते की जिथे पोल्ट्री और पिगरी दोघे एकत्रित ज्याचं पालन केले जाते तिथे ते जाने की शक्यता जास्त असते. मॉपिंग ऑपरेशन में आरोग्य विभाग घरी घरी जाऊन कोणाला जे आपल्याला माहिती आहे जसं कोविड सारिखा लक्षण, दम आणि लूज नोज, आणखी काय काय असते डॉक्टर साहेब, टेम्परेचर, हाय टेम्परेचर, इतर तो नाही आहे. ज्याच्याशी अगर कोणाला असं पद्धत के लक्षण असणार तर त्यांची मॉनिटरिंग केली जाते. जे पशुसंवर्धन के रॅपिड रिस्पॉन्स टीम या कलिंग करते त्यांना 15 दिवसाचे क्वारंटाईन तिथेही केले जाते. जसं परभणी जिल्ह्यामध्ये सध्या कृषी विद्यापीठ के जे इंटरनॅशनल हॉस्टेल आहे और इतर आयडेंटिफाय करून तसं पद्धतीने तिथे ठेवणे की व्यवस्था आहे की त्यांच्यावर लक्ष ठेवता हवे. ते सर्व प्रोटोकॉल ॲज पर ॲक्शन प्लॅन मे 100% फॉलो करत. त्यानंतर एकदा ये सर्व प्रक्रिया झाली, कॉम्बिंग ऑपरेशन, मॉपिंग ऑपरेशन, सर्विलियन्स, तो सॅनिटायझेशन करत, जसं समजा जे अगर पोल्ट्री युनिट आहे तिथे लोखंडी जे असणार तो तिथे फ्लेम गन एक असते, ज्याचे फ्लेम निघत लोखंडीला टोटल ते करत, त्यानंतर ते सर्व प्रत्येक ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईड सोल्युशन से फवारणी करत, गावामध्ये चाहे नाली असेल या पोल्ट्री युनिट के आजूबाजू में सर्व परिसर, तो टोटल ते डिसइन्फेक्शन करण्याची प्रक्रिया 1 किलोमीटर के परिसर में तिथे करत. सॅनिटायझेशन झाला और त्यानंतर कंटिन्यूअस सर्विलन्स झाला और त्यानंतर कितने दिवस नंतर डिक्लेअर करत, 3 महिने. 3 महिने प्रतीक्षा कालावधी राहणार, तेव्हापर्यंत कुक्कुट संवर्धन ऑपरेशन त्या ठिकाणी करता येणार नाही. 3 महिने नंतर नमुने तपासणी और इतर करून
आम्ही ते एव्हियन इन्फ्लुएंजा मुक्त क्षेत्र के प्रमाण पत्र देत और त्यानंतर केंद्र शासन त्याला मान्यता देत. पुणे आपल्याला 2006 के बाबत में प्रत्येक मी बघितलंय की मीडियाने कव्हर केलेले आहे की नंदुरबार व जलगाव में जो झाला होता तेव्हा आपल्याला लक्षात येत असतील की नवापूर जो होता एक मोठा पॉलिटी सेंटर होता लेयर्स के एक मोठा सेंटर होता त्यामुळे तिथे जर पसरला तर तिथे जवळपास किती कलिंग करावं लागलं. डॉक्टर राऊत मारे वास देव 2,45,000 क्योंकि तिथे मोठा पोल्ट्री सेंटर होता ते लेयर्स बर्ड के जे अंडी वाली बर्ड्स असते पोल्ट्री के ते सुदैवाने सध्या असं कोणो मेजर सेंटर जिथे पोल्ट्री के रिअरिंग और बाकी असते तिथे सध्या आमच्याकडे नाही आहे. एक आपण नेहमीच ऐकत असेल की बायोसिक्युरिटी, तर बायोसिक्युरिटीसाठी जर जसं तीन मेजर ग्रुप्स आहेत त्याच्या, एक तो आहे ते जे पोल्ट्री के मोठी युनिट आहे, तर पोल्ट्री के मोठी युनिट आहे ते बायोसिक्युरिटी के सर्व मेजर्स करत. जसं की समजा मला अगर 1,000 पोल्ट्री के बर्ड्स घ्यायचे या ब्रॉयलर घ्यायचे तर गाडीला सुद्धा ते सॅनिटाईज करत सोडियम हायपोक्लोरेट सोल्युशन से. जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या पोल्ट्री की जवळ जाऊ देत नाही, त्यांच्या दैनंदिन जे केअरटेकर आहेत त्यांचं सॅनिटायझेशन के ते पूर्ण व्यवस्था ठेवत. दुसरा ऑल मतलब नॉर्मली सरासरी एक कंपार्टमेंट में त्यांच्या एकच वयागटाचे, जसे वन डे वाला आला त्यानंतर ते 40 दिवस 45 दिवस के झाला तर सर्व एकत्रित बाहेर पडत आहेत, सर्व एकत्रित आत आहेत. तो असा पद्धत की विविध सर्व वैक्सीनेशन त्यांचं ते वेळेत लासोटा से लेके सर्व वैक्सीनेशन सर्व मोठी पोल्ट्री याच्या 100% काळजी घेत. दुसरा झाला ये बॅकयार्ड पोल्ट्री में नॉर्मली शेतकरी या जे भूमिहीन लोग आहेत ते 5, 10, 15, 20, 25, 50 असं पद्धतीने करत. और कुछ लोग मिडल में आहे ज्याला पोल्ट्री सेट ज्यांच्याकडे असते ते 500 से 1,000 तक सुद्धा करत. तो त्यांनासुद्धा सध्या बायो सिक्युरिटी के बाबत में या मर्तुकी के बाबत में इतर बाबी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय एक किंवा दोन RRTs रॅपिड रिएक्शन टीम असते, त्यांच्या मार्फत लोकांमध्ये जागरूकता करण्यात येते की कुठेही जर क्योंकि कंटेनमेंट याचा एक मेव पुख्ता उपाय आहे, कुठेही अडून आला इमिडिएटली कंटेन करायचे. तिसरा झाला चिकन विक्रेता. चिकन विक्रेता थ्रू आउट ते काही ठिकाणी जर समजा की ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट मिळत, एक तो डी फिदरिंग जेव्हा करत ब्रॉयलर्स के, दुसरा जेव्हा कटिंग होत, तर त्यांना आता काल माननीय मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा एक आढावा घेतले पशुसंवर्धन विभागाच्या और वर्ल्ड फ्लू के बाबत में. तेव्हा प्रत्येक म्युनिसिपल कमिशनर CEO जिल्हा परिषद और स्थानिक प्राधिकरणने असा निर्देश आहे की त्यांनी प्रोएक्टिवली बायोसिक्युरिटी मेजर्सचे बाबत में सर्वांना आगाह करावे, मतलब सर्वांना कळवावे. मी सर्व म्युनिसिपल कमिशनर चीफ ऑफिसर इतरना सुद्धा विनंती करणार की जसं कोविडमुळे आता भारतामध्ये आम्हाला मास्क लावणे या इतर पर्सनल हायजीन के बाबत में जी सवय पडलेली आहे तसं ही पद्धत में बर्ड फ्लू काही होऊ ना सर्व चिकन विक्रेता इतरना ग्लव्स और मास्क के सवय लावण्यासाठी मोफत सुद्धा वितरित करण्याची सूचना देणार. क्योंकि एक ज्याच्याशे स्थानिक प्राधिकरण क्योंकि त्यांच्या नियंत्रण में ते सर्व दुकान असते तशा पद्धतीने सुद्धा एक अभियान पशुसंवर्धन और प्रशासन के मार्फत घेण्यात येतील. पुढे आपल्याला एक आणखी माहिती देतो. काल शासनानं माननीय मुख्यमंत्री महोदयाने ते मुभा दिली की जे अधिकार शासनानं जे इपिडेमिक द प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ इन्फेक्शियस अँड कंटिजियस डिझीज इन ॲनिमल्स ॲक्ट 2009 आहे अंडर सेक्शन 6 ते राज्य शासनाने अधिकार आहे ते गजट नोटिफाय करत कोणो एरियाला प्रतिबंधित या इन्फेक्शन झोन जो आहे ते त्याच्या सेक्शन 36 में ते अधिकार शासन प्रत्यायोजित करू शकते डेलिगेट करू शकते ते जिल्हाधिकाऱ्यांना डेलिगेट करण्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. तर जिल्हाधिकारी जसेही कुठेही अगर पोल्ट्रीमध्ये डेथ झाली कन्फर्म झाली तर जिल्हाधिकारी तातडीने तिथे
प्रतिबंधित क्षेत्र डिक्लेअर करू शकतील और अनुषंगिक जे काही कारवाई करण्याचे आहे ते करू शकतील. कलम 17 के अंतर्गत जिल्हाधिकारीला सक्षम प्राधिकारी सुद्धा घोषित करण्यात येत आहे. पुढे हे आपल्याला जसं सांगितले परभणी के मुरुंबा में टोटल परसातील जे बॅकयार्ड पोल्ट्री असते ते 5,450 आहे. व्यावसायिक कुक्कुट पक्षी असते ते 100 आहे. टोटल इतके आम्हाला प्रथम प्राथमिक तौरवर माहिती आहे. ते कलिंगवर फायनली थोडाफार चेंज होऊ शकते. पुढे नाही पुढे ठीक आहे, हे झालं. थँक्यू. इथे आपल्याला आणखी सांगतो की डॉक्टर राऊत मारे जे आहे सध्या जॉईंट कमिशनर. आमच्याकडे वॅक्सिनचे एक मोठा सेंटर आहे ज्याला इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड बायोलॉजिकल प्रोडक्ट्स सांगत, ज्यामध्ये पशु मतलब पोल्ट्री कॅटल और गोट्री के बाबत में जे वॅक्सिन तयार होत त्याच्या ते हेड ऑफ ऑफिससुद्धा आहे. तर 2006 जेव्हा नवापूर नंदुरबार में झाला होता तर त्यांनी तिथे स्थानिक तौरवर लीड केले होते ये सर्व प्रक्रिया. तर आम्ही यांच्या और टोटल महाराष्ट्रामध्ये तेव्हा जितके अधिकारी त्या प्रक्रिया मध्ये होते ज्यांना त्याचा फर्स्ट हँड नॉलेज आहे. जसं लातूर सध्या परभणी में मी दोन ते अधिकारी काम करत आहे जे तेव्हा नवापूर में होते. तर अशा पद्धतीने सर्व रिसोर्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे. शनिवारी मतलब मागच्या शनिवारी जवळपास 5 तास ये जो ॲक्शन प्लॅन आहे टोटल जे आपल्याला सांगितले ते ॲक्शन प्लॅन के बाबत में DDC ADHO मतलब जे जिल्ह्याचे दोघेही जिल्हा परिषद और शासनाचे जे अधिकारी आहे सर्व असिस्टंट कमिशनर रॅपिड रिस्पॉन्स टीम के मेंबर्स त्यांच्या VC घेऊन सखोल त्यांच्या मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. काल माननीय मुख्यमंत्री महोदय के मीटिंग में फॉरेस्ट के भी फॉरेस्ट सेक्रेटरी और PCCF ते सुद्धा होते. तो फॉरेस्ट में सुद्धा त्यांना सूचना करण्यात आलेली आहे. ते लोक सुद्धा त्यांच्या RRTs तयार करत आहे. तो फॉरेस्ट डिपार्टमेंट जो की तमाम मायग्रेटरी बर्ड्स जसं आपल्याला माहिती आहे की मायग्रेटरी सध्या के प्रादुर्भाव मायग्रेटरी बर्ड्समुळे जास्त पसरलेले आहे थ्रू आउट. तो फॉरेस्ट डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंट एनिमल हजबंडरी डिपार्टमेंट और स्थानिक प्राधिकरण चाहे ते महानगरपालिका नगरपालिका किंवा जिल्हा परिषद आहे त्यांच्या एकत्रित प्रयत्नाने महाराष्ट्रमध्ये ये प्रयत्न आहे की त्याला कंटेन करतावे. जिथेही सापडलं त्वरित कारवाई करून कंटेन करता आहे. धन्यवाद. सर आपण जे प्रकार म्हणतात की कोविड सारखं फैलाव होऊ नये यासाठी आपण हे करतो, त्या दृष्टीने असं आहे का की येणाऱ्या काळामध्ये फैलाव होऊ शकतो ह्या महामारीचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं वाटतं? मतलब आपण माणसाच्या बाबत विचारत आहे सर्वसमावेश. सो याबाबत असं आहे की समजा कंटेनमेंट जे सध्या चालू आहे याच्या मोड ऑफ जे ट्रान्समिशन आहे ट्रान्समिशन थ्रू मायग्रेटरी बर्ड्स या कावडा कावड्याला समजा की मायग्रेटरी बर्ड आहे कुठे मैयत आहे कावडेने त्याचा फेस घेतले त्यानंतर कावडे मिळणार कावड्याचे त्याचा फिकस काही गिरला कदाचित ते पोल्ट्रीमध्ये सुद्धा बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये जसं आपण बघत आहे ज्यादातर बॅकयार्ड पोल्ट्रीमध्ये त्याचं कारण असं असू शकते. तो या व्यतिरिक्त सुद्धा हा या आपल्याला सांगितले जे इन्फेक्टेड झोन आहे सर्विलियन्स झोन आहे तिथे तो टोटली बंदी आहे. प्रत्येकाचं कुक्कुट और अंडीचे त्या एरियामध्ये बंदी आहे. इतर टोटल जे काही एरिया आहे तिथे कन्फर्मेशन नसते. जसे परभणी जिल्हा के परभणी तालुका की मुरुंबा गावाचे एक पोल्ट्री युनिट में जर झालेले आहे तो 1 किलोमीटर के प्रिकॉशन घेत आहे है ना इन्फेक्टेड झोन म्हणून. तो सर्वांना इमिडिएटली कंपल्सर नाही करता येते. लेकिन सध्या कोविडमुळे एव्हरीबडी इज व्हेरी सेन्सिटाईज. इवन आय हॅव टू टेक अ प्रेस ब्रीफिंग आय ट्राय टू टेल यू थ्रू वियरिंग द मास्क इट सेल्फ बट सिन्स दे आर फार ऑफ सो आय टेक इट टू जस्ट है ना. बट देअर इज प्लेंटी ऑफ मास्क नाउ अवेलेबल ग्लव्स आर अवेलेबल विथ द लोकल बॉडीज आर जिला परिषद आर द नगर पालिका ड्यू टू कोविड थिंग एंड आई वुड डेफिनेटली ट्राई एंड द एडमिनिस्ट्रेशन इट सेल्फ वुड ट्राई की बेस्ट प्रैक्टिसेज इन हेल्थ एंड हाइजीन शुड ऑल्सो बी फॉलोड बाई द चिकन्स ऑफ ओनर्स. सर
many districts affected in Maharashtra and how many total birds that have been culled? Okay. How does Maharashtra compare with other states? With other states, I didn't have those factual details. Okay, sir. At least Maharashtra. Maharashtra. Overview. How many total cases? How many districts affected? And total number of birds. First slide. First slide. 12 tarkhecha edhe table. Respond hai. Table aani. Yeah. Till then, any other questions? Sir, what is the latest?